विद्यार्थी मित्रो, आपल्या विवेचनाचा विषय असा आहे की वारकरी संप्रदायाचं स्वरूप नक्की काय आहे. वारकरी संप्रदायाला म्हणत असताना आपण त्याच्यात काय अपेक्षित आहे किंवा वारकरी संप्रदाय नक्की कसा आहे ते आपण समजून घेतो. मागे आपण 1 तास विवेचन केलेलं आहे, आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतो. दुसरा तास आपण पाहतो वारकरी संप्रदायाचा उदय होण्याच्या पाठीमागची कारणं काय होती ते आपण पाहिले. आता या उदयाला बळ देणाऱ्या, जसं आपण पाहतो की या काळातली जी वैदिकांची व्यवस्था होती त्या वैदिकांच्या व्यवस्थेने जी कोंडी निर्माण केली त्या कोंडीला एक प्रतिक्रिया म्हणून किंवा ती कोंडी फोडण्याच्या प्रेरणेतून वारकरी संप्रदाय पुढे आला असं आपण म्हणतो. दुसऱ्या बाजून आपण हाही विचार केला पाहिजे की वारकरी संप्रदायाला जसं एक नकारात्मक बाजू होती तशी सकारात्मक बाजू काय होती, म्हणजे बळ देणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या. तर त्या अंगाने जर आपण विचार केलो तर आपल्याला असं लक्षात येतं की इसवीसनाच्या 8व्या शतकामध्ये तमिळनाडूमध्ये जी अलवार संतांची परंपरा आहे ती अलवार संतांची परंपरा ही पुढच्या वारकरी संप्रदायाला बळ देणारी पूर्व परंपरा आहे असं आपल्याला म्हणता येतं. तिरुपन अलवार असतील, नंदनार, पोयगाय अलवार वगैरे हे जे संत आहेत ते संत जर पाहिले तर दोन गोष्टी याच्यामध्ये समानता आहे. सगळे संत बहुजनांपैकी आहेत. अलवार संतांपैकी काही तर असे आहेत की ज्यांना कुटुंबाने सोडून दिलेले आहे, ज्यांचे आई वडील कोण आहेत हेही सांगता येत नाही अशा पद्धतीचे हे लोक आहेत. आणि या लोकांनी त्या काळामध्ये आपण कल्पना करा की आपण नीट समजून घेतलं पाहिजे, कल्पना केली पाहिजे की 8व्या शतकामध्ये अशा पद्धतीचे क्रांतिकारी विचार मांडणं थोडं सोपं होतं का. पण अलवार संतांनी त्या काळामध्ये जाती धर्मांचे जे बंधनं होती ती नाकारून जाती व्यवस्था नाकारून एक नवा विचार मांडण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला. अलवार संतांची जी पूर्व परंपरा आहे ती पूर्व परंपरा पुढे चालत आली आणि या पूर्व परंपरेनं पुढच्या काळातल्या मानव संप्रदायाला आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला सुद्धा बळ दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचं जे काम आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बसवेश्वर खरं तर जातीने ब्राह्मण होते आणि बसवेश्वराची आद्य कर्मभूमी म्हणजे प्रारंभीचा जो कार्यकाळ आहे किंवा प्रारंभीचं जे कार्य आहे ते महाराष्ट्रातल्या आताच्या महाराष्ट्रातल्या मंगळवेढ्याला त्यांनी काम केलेलं आहे. मंगळवेढ्याला तेव्हा जे राजा बिज्जल नावाचा होता त्यांच्या प्रशासनामध्ये अधिकारी असणारा महात्मा बसवेश्वर यांचं खूप मोठं काम आहे. नंतर ते राजा बिज्जल यांची राजधानी कल्याणीला गेली आणि मग यांना सुद्धा तिकडे जावं लागलं. पण हा जो हे जे बसवेश्वर आहे लिंगायत समाजाचे वीरशैव समाजाचे संस्थापक वगैरे म्हणू आपण, यांनी त्या काळामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. सामाजिक समतेचा एक खूप मोठा लढा उभा केलेला आहे. आणि मित्र आपण हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या कार्याचा जो कालखंड आहे ना तो कालखंड खूप अगोदरचा आहे. 12वं शतक आहे. 12व्या शतकामध्ये काम करत होते. यांचा खूप जवळचा संबंध वारकरी संप्रदायाशी आहे. एकतर मंगळवेढा आणि पंढरपूर हे जवळचे ठिकाण आहेत या अर्थानं आहेच आहे, तो प्रादेशिकतेचा नात्याचा संबंध झाला हा आहे, हे महत्वाचंच आहे. पण त्यापेक्षा खूप महत्वाचं आहे ते म्हणजे वैचारिक त्यांची जी भूमिका होती ती भूमिका वारकरी संप्रदायाच्या वैचारिक भूमिकेशी फार जवळची आहे, फार आपलं नातं सांगणारी आहे, अंतर्गत संबंध जोडणारी आहे. महात्मा बसवेश्वरांची जी तेव्हाची रचना आहे, महात्मा बसवेश्वरांचा जो विचार आहे तो विचार पहा किती महत्वाचा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराची अंतर्गत नाते असणारा कसा येतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजविली, अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला, कष्ट उपसले पोटासाठी, ज्याने आपले तन आणि मन श्रमपूर्वक झिजविले, श्रमाची पूजा करून ज्याने शिवाची पूजा केली, श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो, ज्याची वाणी तशी करणे, हे कुडल संगम देवा तोच जगत गुरु झाला. हे म्हणजे किती महत्वाचं आहे. बोले तैसा चाले ही जी नंतरची संत तुकारामांची जी विचारसरणी भूमिका आहे त्या भूमिकेचे प्रतिबिंब आपल्याला इथे दिसतात. हे खूप मोठी गोष्ट आहे. या व्यक्तीने त्या काळामध्ये या महात्मा महान माणसाने त्या काळामध्ये पहा असं म्हटलेलं होतं
की पिता माझा मातंग चणया, आजोबा माझा ढोर ककया, ब्राह्मण जाती जन्मलेला एक माणूस, मातंग आणि ढोर समाजाला त्या काळात आणि नंतरच्याही काळामध्ये ढोर आणि मातंग समाजांना समाजानेही लेखलं, पण त्या समाजाशी आपले पण जोडणारा, आपलं थेट नातं जोडणारा महात्मा बसवेश्वर खूप पुढच्या गोष्टी सांगत होता, खूप पुढचं एक विचार सांगत होता, समाजातल्या भेदाला कमी करून समाजामध्ये स्नेह निर्माण व्हावा, एकमेकाशी समाज जोडला जावा, अशा पद्धतीची त्यांची जी आतली भूमिका होती, एक प्रचंड तळमळ होती, ती खूप महत्वाची आहे. मित्र हो, बसवेश्वरांचं हे जे तत्वज्ञान आहे ते बसवेश्वराचं तत्वज्ञान पहा, कर्मकांड नाकारणं, धर्मव्यवस्था नाकारणं किंवा जातीव्यवस्था नाकारणं, त्यांनी त्या काळामध्ये दलित व्यक्तीच्या मुलासोबत ब्राह्मणांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. ही जी त्यांची कृतीशीलता, ही जी कृती आहे, खूप मोठी क्रांती करणारी किंवा क्रांतिकारक आहे, ज्याचा आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. इतिहासातल्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संबंध बसवेश्वरांचं जर कार्य पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या काळामध्ये वैदिक धर्मव्यवस्थेनं ज्यांना ज्यांना हीन लेखलं होतं त्या सर्वांना महात्मा बसवेश्वर जवळच मानतात, त्यांच्याशी नातं जुळवण्याचा प्रयत्न करतात. मित्र हो, वारकरी संप्रदायाने वैदिक व्यवस्थेला, कर्मकांडांना एक मोठा तडाखा दिला, एक मोठा धक्का दिला हे नक्कीच खरं आहे, पण त्याच्यापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी हे काम केलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी वैदिक व्यवस्थेला नाकारण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे हा जो महात्मा बसवेश्वर आहे यांचं लोकांचे प्रचंड मोठा समूह त्यांच्या पाठीमागे उभा होता, मोठ्या ते आपणहून काही नेतृत्व वगैरे करत नव्हते, त्यांनी काही मठ वगैरे निर्माण केले नाही, पण खूप मोठा समूह त्यांच्या विचारानं भारलेला होता, प्रभावित झालेला होता. नंतर आपण पाहतो की एक कथा अशी सांगितली जाते की संत नामदेव जेव्हा कीर्तन करत होते या आंब्या नागनाथाला, तेव्हा तिथे कीर्तन सुरू असताना पुजारी आले आणि त्यांनी सांगितलं की या नागनाथ म्हणजे मंदिराच्या समोर तुम्ही कीर्तन करू नका, आणि त्यांना तिथून आकलून दिलं आणि त्यांना मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करावं लागलं, अशी एक कथा आहे. आणि मग पुढे अशी कथा सांगते की मंदिराचं दार फिरलं, मंदिराचं दार वगैरे काही फिरलं नाही, परंतु एक जो मोठा समूह होता तो मोठा समूह अज्ञानावर आधारलेल्या वैदिक व्यवस्थेच्या प्रभावात जो होता तो प्रभावातला समूह नामदेवांच्या डोळस भक्तीकडे किंवा विचारांकडे, मानवीताच्या विचाराकडे वळला. हा जो मोठा समूह नामदेवांच्या पाठीमागे वळला त्यालाच आपण मंदिराचं दार फिरलं वगैरे असं म्हणू शकतो. मला हे सांगायचं आहे की नामदेवांच्या पाठीमागे हा जो मोठा समूह होता ती खूप मोठी गोष्ट आहे. मित्र हो, तसाच एक मोठा समूह महात्मा बसवेश्वरांच्या पाठीमागे होता असं सांगितलं जातं की जेव्हा बसवेश्वरांचा खून झाला आणि बसवेश्वरांच्या अनुयायांना जेव्हा अनुयायांना धुंडून अगदी लोक मारायला लागले तेव्हा असं सांगितलं जातं की बसवेश्वरांची जी रचना आहे ज्याला वचन साहित्य म्हटलं जातं, लोकांनी अक्षरशः आपण मेलो तरी हरकत नाही पण बसवेश्वरांचे हे विचार मात्र मागे राहायला पाहिजे म्हणून ते वचन साहित्य जमिनीमध्ये पुरून ठेवलं. बऱ्याच लोकांनी तर भिंतीमध्ये अगदी छिद्र वगैरे पाडून किंवा भिंती पाडून एखादा दगड वगैरे काढून ते मध्ये ठेवून दिलं आणि वरून माती लिपून टाकली, ते याच्यासाठी की विरोधकांना ते सापडू नये आणि ह्या विचार असणाऱ्या किंवा मनुष्यहिताचा विचार मांडणारं साहित्य टिकून राहावं. ही मला या नामदेवांची घटना असेल किंवा बसवेश्वरांची घटना असेल या दोन्ही घटनेतून सांगायचं आहे की एक मोठा समूह या महान व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे कसा होता. मित्र, संत नामदेवांच्या अगोदर महात्मा बसवेश्वर होऊन गेले आहेत आणि बसवेश्वरांच्या पाठीमागे हा एक मोठा समूह होता. बसवेश्वरांचं काम खूप मोठं आहे, आपल्याला बसवेश्वरांच्या वर इथे बोलायचं नाही फार, पण आपण नक्की हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण हे नाकारू शकत नाही की वारकरी संप्रदायाच्या उदयाला ज्या बळ देणाऱ्या गोष्टी आहेत त्या बळ देणाऱ्या गोष्टी या विचाराच्या परंपरेमध्ये आहेत हे आपण स्वीकारलं पाहिजे. मित्र, त्याच्यानंतर
हे 12व्या शतकातला घटना आहे. त्याच्यानंतर लगेच म्हणजे 25-50 वर्षांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींनी मानव संप्रदायाची स्थापना केली. हा मानव संप्रदाय सुद्धा वैदिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा टाकलेला एक संप्रदाय आहे. त्या वैदिक व्यवस्थेच्या विचारांना विरोध करणारा एक संप्रदाय आहे. मानवमुक्तीचा विचार मांडणारा एक संप्रदाय आहे. मानवी हित जपू पाहणारा हा एक संप्रदाय, खूप महत्वाचा संप्रदाय आहे. 13व्या शतकातली घटना खूप महत्वाची आहे आणि वारकरी संप्रदायाच्या थोडेच मागे, थोडा अगोदर, पण लगा ते समकालीन आहे, तो उदयाला आलाय. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळं जिथे ज्या प्रदेशामध्ये घडत आहे, या सगळ्यांपासून संत नामदेव किंवा संत नामदेवांच्या सोबत असणारे जे संत मंडळी आहे, मानव संप्रदायातले ज्यांना आपण वारकरी संप्रदायातले पहिले प्रारंभीचे संत वगैरे म्हणतो, ते अलिप्त होते का? यांच्यावर यांचा प्रचंड म्हणजे यांचा कुठलाच प्रभाव नव्हता का? किंवा यांना यांची जाणीव नव्हती का? तर मित्रो, या सगळ्यांची जाणीव असणं म्हणजे साहजिक आहे. संत नामदेवांना वारकरी संप्रदायाचे जे आपण पाया घालणारे संत म्हणतो, त्या संत नामदेवांना बसवेश्वर माहीत नव्हते असं आपल्याला म्हणता येणार नाही. मित्रो, संत नामदेवांना बसवेश्वर माहीत होते. बसवेश्वरांचा विचार माहीत असणं साहजिक आहे. बसवेश्वरांच्या विचारातून संत नामदेवांना बळ मिळण्याची शक्यता आहे. संत नामदेवांचे प्रचंड क्रांतिकारी असणारे विचार, त्या क्रांतिकार्यांना भारावून गेलेले संत नामदेव, त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांनी मिळून नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. आपण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे ते हे की वारकरी संप्रदायाला बळ देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पूर्व परंपरा आहेत, आणि या पूर्व परंपरेतून मोठं बळ घेऊन वारकरी संप्रदाय का भक्कम पायावर उभा राहिला आहे. वारकरी संप्रदायांच्या अनेक मर्यादा आहेत, त्याची चर्चा आपल्याला करता येईल, पण मित्रो, आपल्याला हे टाळता येणार नाही की वारकरी संप्रदायाचं खूप मोठं महत्वाचं कार्य आहे. 13व शतक जर आपण लक्षात घेतलं तर 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाने जे काम केलेलं आहे ते काम त्या शतकाचा संदर्भ लक्षात घेता क्रांतिकारीच म्हटलं पाहिजे असं आहे. म्हणजे नंतर आपल्याला महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा आंबेडकर वगैरे असतील, ह्यांचं खूप मोठं क्रांतिकारी कार्य आहे, नाही असं नाही आहे, खूपच मोठं. परंतु काळाच्या पार्श्वभूमीवर संतांचं कार्य म्हणजे लक्षात न घेणे इतकं कमी नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बसवेश्वरांनी त्या काळामध्ये गुरुपदी कोणी असू शकतो, म्हणजे गुरु हा केवळ ब्राह्मणच असण्याशी काही संबंध नाही आहे. ज्यांची लायकी आहे, जो लायक आहे, तो माणूस कोणीही मोठ्या पदावर पोहोचू शकतो, अशा पद्धतीची कल्पना त्या काळामध्ये मांडली होती. मला असं वाटते की या देशाला संविधान देणाऱ्या आंबेडकरांनी या देशातला कुठलाही माणूस, कुठल्याही जाती धर्माचा माणूस अगदी राष्ट्रपती होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, असं एक संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे. या संविधान देशाला देणाऱ्या आंबेडकरांविषयी मला आदर आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्या देशासाठी, यांनी खूप मोठं काम केलं आहे. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 12व्या शतकामध्ये कोणी धर्मगुरु होऊ शकतो म्हणणारा बसवेश्वर तोही मोठाच आहे, त्यांचे काम खूप मोठं आहे, हे आपण लक्षात घेऊ. इथे मला एवढंच म्हणायचं आहे की वारकरी संप्रदायांचे हे जे पाळंमुळं आहेत, बळ देणाऱ्या ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण लक्षात घेऊन पुढे जायला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या पूर्वीचे अळवार संत असतील, किंवा महात्मा बसवेश्वरांचा विचार असेल, किंवा मानव संप्रदाय असेल, या सगळ्यांचं आणि वारकरी संप्रदायाचं विचाराचं जर सूत्र तुम्ही पाहिलं तर ते समान सूत्र आहे. कर्मठ धर्मव्यवस्थेला या सगळ्यांनी विरोध केला आहे. जन्मावरून जो ऊच नीचपणा ठरवला जायचा, त्या सगळ्याला या सगळ्यांनीच विरोध केलेला आहे. हे विचाराचं सूत्र समान आहे, हे नातेबंध समान आहेत, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अगोदर जे संप्रदाय आले त्यामध्ये सुद्धा बहुजन समाजातली अनेक व्यक्ती होते, त्यांना स्थान देण्यात आलं. आणि वारकरी संप्रदायाची जी प्रारंभीची फळी आहे, प्रारंभीचे जे संत आहेत, ते तर सगळे अगदी बहुजन समाजातले होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत नामदेव हे शिंपी होते, संत सेना हे नावी होते, संत गोरा कुंभार होते, संत रांका कुंभार होते, संत चोखामेळा महार होते, संत पंखा महार होते, सोयराबाई महार होत्या, जनाबाई गोपाळ समाजाची होती, दाशी दाशी होते ते.
परिसा भागवत हे ब्राह्मण होते पण यांच्यातले होते. सांगायचं म्हणजे बहुजन समाजातले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या जाती धर्मातले लोक होते, नरहरी सोनार होते. या सगळ्या लोकांनी एक नवा विचार दिलेला आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मित्र हो, या सगळ्यांचा खूप चांगला एक आढावा हा सगळा जो भाग आहे वारकरी संप्रदायाच्या प्रारंभीच्या आणि उदयांच्या कारणांचा वगैरे, किंवा त्या उदयाला बळ देणाऱ्या गोष्टींचा वगैरे, या सगळ्यांचा खूप चांगला आढावा, खूप चांगला अभ्यास रावसाहेब कसबे यांनी केलेला आहे. भक्ती आणि धम्म नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे तो अभ्यासकांनी अभ्यासावायला पाहिजे, इतका महत्वाचा आहे असं मला वाटतं. तुम्ही तो अभ्यासाल, तुम्ही तो पाहाल अशी माझी अपेक्षा आहे. हा एक घटक झाला. आता आपण एका दुसऱ्या मुद्द्याकडे वळू की वारकरी संप्रदायांचं तत्वज्ञान नक्की काय होतं. अनेक तपशील पाहता येतील, विचारवंतांची मतं पाहता येतील, कोण काय म्हणते तेही पाहता येतील. या सगळ्यापेक्षा आपण वारकरी संप्रदायांच्या अभंगातचे तपशील कसे सापडतात आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वारकरी संतांच्या अभंगातच कसे कसं दिसतं ते आपण पाहू. म्हणे थोडक्यात पाहू. आपण फार काही सगळेच अभंग वगैरे आधाराला घेणार नाही किंवा तितक्या खोलामध्ये आपण जाणार नाही, परंतु हा जो वारकरी संप्रदाय, जो संप्रदाय विठ्ठलाला आपलं दैवत मानतो, चंद्रभागा तीर्थ मानतो, पंढरपूरला क्षेत्र मानतो, हा संप्रदाय, या संप्रदायाने जे तत्वज्ञान सांगितलं ते खूप सोपं, म्हणजे सगळ्या लोकांना आचरणात आणता येईल अशा पद्धतीचं ते तत्वज्ञान होतं. त्यांनी सांगितलेला एक भक्तीचा मार्ग आहे, म्हणजे अध्यात्माचा मार्ग म्हणजे त्यांनी सांगितलेला भक्तीचा मार्ग आहे. आणि हा भक्तीचा मार्ग कुठल्याही पद्धतीची पवित्र अपवित्रता, श्रेष्ठ कनिष्ठता वगैरेला नाकारणारा, म्हणजे विशिष्ट जातीतल्या लोकांनी जे केलं पाहिजे, सोवळे ओवळे वगैरे सांभाळून केलं पाहिजे, काळवेळ सांभाळला पाहिजे, मुहूर्त पाहिलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या. आणि हे जे संतांचं नाकारणं आहे, हे नाकारून एक नवा विचार मांडणं आहे ना, ते 13 वे शतक लक्षात घेता क्रांतिकारकच आहे. खूप मोठं काम आहे हे आपण समजून घ्यायला हरकत नाही. जे हा जो नामभक्तीचा मार्ग आहे ना, तो मार्ग खूप सोपा आहे आणि सर्वजण सुलभ आहे. त्या शतकाचा संदर्भ लक्षात घेता तो क्रांतिकारी आहे. संत नामदेवांचा एक अभंग आहे, असे अनेक अभंग आहेत. एक अभंग तुमच्या पुढे मी ठेवतोय, ज्या नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं आपण म्हणतो, त्या संत नामदेवांचा अभंग असा आहे. काळवेळ नशे नाम संकीर्तनी, ऊच नीच येवणी, हेही नशे धरा नाम कंठी, सदा सर्व काळ मग तू गोपाळ सांभाळ. संत नामदेव असं म्हणतात की बाबा रे, याला काळवेळ नाही. म्हणजे आपण, आपली परंपरा अशी होती, आपली म्हणजेच इथल्या वैदिक परंपरेची किंवा वैदिक समर्थकाची परंपरा होती, की कुठल्याही गोष्टीला मुहूर्त असतो, काळवेळ असते. आजही आपण पाहतो की आपण मुहूर्तांच्या भानगडीत पडतो, मुहूर्त पाळतो. याच्यावर महात्मा फुलेने वगैरे खूप टीका केली. हा सगळा भाग नंतरचा, परंतु आजही आपण, म्हणजे टीका केल्यावरही आपण आजही मुहूर्त पाळतो. आजही आपल्याला माहित आहे की अगदी साधं घरातलं आपल्या काही लग्न वगैरे असेल किंवा कुठला काही विधी असेल, तर तो विधी आपण मुहूर्त पाहून ठरवतो, म्हणजे वेळ पाहून ठरवतो. आपण दिवस वार वेळ वगैरे चांगला आहे का वाईट आहे हे पाहतो आजही आपण. आपल्याला म्हणजे हे काही नाकारण्याचं कारण नाही, हे तुम्हाला जसं माहित आहे तसं मलाही माहित आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. ही जसं आहे तसं आपण पहा की देवाची पूजा केव्हा करावी, नामस्मरण केव्हा करावं, मग ते आंघोळ करून करावं का आंघोळ न करता करावं, अंगावर कपडे ओले असावेत की कसे असावेत वगैरे, हे कितीतरी म्हणजे कर्मठपणा ज्याला आपण म्हणू, सोहळे ओवळेपणा आपण ज्याला म्हणू, हा प्रचंड होता, कमालीचा होता. 13 व्या शतकामध्ये तर तो खूपच होता. अशा एका शतकामध्ये संत नामदेव म्हणतात की बाबा रे, याला काळवेळ काही नाही, हे चालते कुठल्याही वेळेला. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुम्ही जेव्हा नेहमीच तुम्ही काम धाम करताना, तुमचा प्रपंच करताना तुम्ही नामाचं कीर्तन करा, विठ्ठलाचं नाव घ्या, ईश्वराचं नाव घ्या. आणि त्यांनी सांगितलं की विठ्ठलाचं नाव तुम्ही घेत राहा, काही नाही, तुमचा देव सांभाळ करेल. मित्र, देव सांभाळ करेल का नाही हा प्रश्न वेगळा आहे, परंतु इतका सोपा मार्ग ही एक मोठी क्रांतिकारक गोष्ट नाही का, की ज्या काळामध्ये ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग याचं एक स्तोम माजवलं जात होतं आणि या मार्गावरून चालण्यासाठी बहुजन समाजाला मात्र बंदी घातली जात होती. एक तर हा मार्ग सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातला होता का, हे करणं शक्य होतं का, किंवा चारधाम करायचे, चारधाम करत 4 महिने फिरणं हे शक्य होतं का. म्हणजे किती विचित्र ही गोष्ट आहे, माणसांच्या जगण्यामध्ये आचरणाच्या पातळीवरच्या गोष्टी आहेत का, नाहीत ना. मग संत नामदेव आचरणाच्या पातळीवरचा एक
किती सोपा मार्ग सांगत होते. दुसरं म्हणजे याच्यामध्ये माणसाचं कुठलंही नुकसान नव्हतं, काही नाही रे बाबा, तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या, विठ्ठल तुम्हाला सांभाळेल. हा विठ्ठल सांभाळेल का नाही हा वेगळा, परंतु विठ्ठल सांभाळेल हा विश्वास देणे, एक धीर देणे, जगण्याला एक बळ देणे, हे संत नामदेवांचं काम महत्वाचं नाही का? वारकरी संप्रदायांचं हे तत्व महत्वाचं नाही का? बरं, संत नामदेवांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नीच येवणी हे नसे, इथे उच्च नीच येवणी असं काही नाही. म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण श्रेष्ठ आहे तर त्यांनी विठ्ठलाचं नाव घेतलं पाहिजे, बाकीच्यांना संधी नाही वगैरे असं काही नाही. नाही तर अगोदर आपल्याकडे काय पद्धती होती की वेद वगैरे कोणी वाचावेत, वेद कोणी ऐकावेत, वेदाविषयी कोणी बोलावं, कोणी सांगावं, कोणी ऐकावं, किती 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 बंधनं होती. जातीवर आधारलेलं हे सगळं, एवढंच नाही तर कोण कोण्या देवाची पूजा करावी वगैरे. म्हणजे महाराणी पूजा करत असे तर गावाच्या बाहेर असणाऱ्या देवांची पूजा करावी, त्यांनी ते मर्यादा वगैरे असते तिकडे हे करावं, हे अलीकडच्या काळापर्यंत चालू असणार. त्याही काळामध्ये वेगवेगळे लोकदैवत असते तर तिकडे त्यांनी ते करावं, परंतु यांनी इकडच्या देवांच्या भानगडीत पडू नये. इकडचे देव पवित्र आहेत आणि ते ब्राह्मणांनीच त्यांना स्पर्श करावा, बाकीच्यांनी स्पर्श करू नये, अशा पद्धतींचा विचार ज्या काळामध्ये सांगितला जात होता त्या काळामध्ये संत नामदेव असं म्हणतात की ऊच नीच वगैरे इथे काही नाही. कोणी कोणी जातीतला असल, कोणी कोणी धर्मातला असल, कोणाचं वय किती असेल, स्त्री असो किंवा कोणी पुरुष असो, कोणाचा व्यवसाय कुठलाही असो, तुम्ही सगळेजण विठ्ठलाचं नाव घेऊ शकता आणि बाबा रे विठ्ठल तुमचा सांभाळ करेल वर्ग, असं संत नामदेव सांगतात. मित्र, संत नामदेवांचं हे सांगणं म्हणजेच वारकरी संप्रदायाचा जो एक नामभक्तीचा मार्ग आहे, विठ्ठल भक्तीचा जो मार्ग आहे, त्या मार्गाचं तत्वज्ञान आहे, खूप सोपा आहे, सर्वसामान्य लोकांना बळ देणार आहे, जगण्या जगता जगता हे आचरणात आणता येणार आहे. आणि त्यांना जे असं वाटायचं की आपल्याला आता पुण्य मिळवण्याचा मार्गच नाही, आपल्याला आता आध्यात्मिक हित साधण्याचा मार्गच नाही, आपल्याला स्वर्ग जाण्याचा आता काही मार्गच नाही, त्या लोकांना नामदेवांनी सांगितलं की नामदेवांनी म्हणजेच त्या काळात सगळ्या संतांनी हा अभंग मी नामदेवाचा इथे दाखला एक उदाहरण म्हणून आधाराला घेतलेला आहे. त्या काळातले सगळे संत जवळपास अशाच पद्धतीचे सांगत होते, ते सांगत होते की काही नाही, तुम्हाला उद्धाराचा सगळा अधिकार आहे, तुम्ही काही म्हणजे असं स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या, वाटेल त्या वेळेला घ्या तुम्ही, आणि तुम्ही नक्कीच तुमचा आध्यात्मिक हित साधेल आणि तुम्हाला देव सांभाळेल वर्ग, असा एक विश्वास देत होते. हा नामभक्तीचा मार्ग खूप सोपा आहे, खूप क्रांतिकारी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत चोखामेळांनी असं म्हटलेलं आहे, नामाचे सामर्थ्य विष ते अमृत, ऐशी प्रचित आहे जीवा, ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल नको काळ वेळ जातो. संत चोखामेळाचा विचार खूप क्रांतिकारी आहे की ते म्हणतात की नामाचं सामर्थ्य किती आहे, नामाचं सामर्थ्य एवढं आहे की ते विषयाचं अमृत करू शकते, एवढं ते सामर्थ्य आहे. आणि ते म्हणतात की ऐशी प्रचित आहे जीवा, हे अनुभवाचा भाग आहे, अनुभवाची भाग आहे. मित्र, संत चोखामेळांचा अनुभव काय होता वगैरे हा वेगळा भाग आहे, विषयाचा अमृत होते कणे हाही वेगळा भाग आहे, पण किती बळ देणार आहे, किती आत्मविश्वास देणार आहे, याच्यामध्ये वाईट काय आहे. एक मार्ग सांगतात हे लोक, अध्यात्माचा एक मार्ग सांगतात, भोळ्या बाबड्या लोकांना विश्वास देतात. हे भोळे बाबडे लोक अध्यात्माचा मार्ग चोखावता चोखावता त्याच्या प्रभावामध्ये स्वतःचं हित अहित करून घेत होते, हित त्यांना साधता येत नव्हतं. त्या लोकांना किती सोपा मार्ग सांगतात. आता माझ्यासारख्या एखाद्या माणसाला विचारला तुम्ही की अध्यात्माच्या मार्गानं माणसाला जाऊन अपेक्षितच आहे, मी असं म्हणेल की काही गरज नाही तिकडे, ठीक आहे, देव वगैरे नसतोच तर तिकडे काही त्याची आवश्यकता नाही. पण मित्र, माणूस म्हणून माझा व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र विचार झाला, वेगळा विचार झाला, ठीक आहे, तो माझ्या पुरता माझ्यासाठी असेल. पण बहुसंख्य लोकांना जर असं वाटत असेल की आपल्याला अध्यात्माच्या मार्गाने जायचं आहे, स्वतःच गीत साधावायचं आहे, तर त्या माणसांना तो मार्ग सांगायला नको का? मग त्यांच्या सगळ्याच अध्यात्माच्या वाटा, त्या प्रवास करण्याच्या किंवा त्या मार्गाने जाण्याच्या वाटा ज्या वैदिक व्यवस्थेनं बंदच केल्या होत्या, त्या सगळ्या समाजाला चोखामेळा ही वाट सांगतात, हे किती महत्वाचं आहे. एक माझा अनुभव अशा पद्धतीचं सांगून त्यांना आत्मविश्वास देतात, किती महत्वाचं आहे. मला वाटतं या अर्थानं जर आपण लक्षात घेतलं ना, तर संतांनी सांगितलेला जो नामभक्तीचा मार्ग आहे तो नक्कीच महत्वाचा आहे आणि आपण नीट लक्षात घ्यायला हवा, त्यांचं श्रेय त्यांना द्यायला हवं. हा संतांचा मार्ग खूप महत्वाचा आहे.
त्यांचं तत्वज्ञान हे खूप महत्वाचं आहे. व्यवहारिक व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी जे तत्वज्ञान सांगितले, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, तुम्ही कसं आचरण करायला पाहिजे, तुम्ही कसं असायला पाहिजे, इतका सोपा मार्ग आहे आणि इतका महत्वाचा आहे आणि सामाजिक जीवनाला आकार देणार आहे, संबंध मानव जातीचं कल्याण साधणारा आहे. तो अध्यात्माचा मार्ग आहे की नाही हा दुसरा हा वेगळा म्हणजे वादाचा विषय होऊ शकतो किंवा दुसरा त्याचा भाग होऊ शकतो, कोण स्वर्गात जाईल कोण नरकात जाईल वगैरे हा वादाचा विषय होऊ शकतो किंवा त्याचा दुसरा भाग होऊ शकतो. पण संतांचा हा मार्ग जर व्यावहारिक जीवनामध्ये आपण आचरणात आणला तर नक्कीच समाजांच्या भल्याचा तो मार्ग आहे, हे आपण कसं नाकारणार. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही खरं बोला, सत्य बोला. पहा तुम्हाला अनेक संतांचे अभंग आहेत, हे तिथे उदाहरण म्हणून, सगळेच आपल्याला अभंग घ्यायचे नाहीत, इथे उदाहरण म्हणून मी संत तुकारामांचा एक अभंग तुमच्यापुढे ठेवतो. संत तुकारामांनी असं म्हटलंय, बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगी झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन, त्याचा होईल किंकर उगा ठाकेन जोडणे कर, तुका म्हणे देव त्याचे. बाबा रे तुम्ही खरं बोलायला बाळ बोलू नका, आणि तुम्ही जसं बोला ना तसं वर्तन करा, खोटं बोलूच नका. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पेक्षा वेगळं तुम्ही वागू नका, आणि जो बोलल्याप्रमाणे वागतो वा म्हणजे पहा तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं ज्याला आपण बोलणं असेल विचार असेल आणि वागणं असेल याच्यात एक संगती असायला पाहिजे असं आपण नेहमी म्हणत असतो. संत तुकारामांनी ते सांगितलं की तुम्ही खरं बोला आणि जसं बोलाल तसं तुम्ही चाला. तुम्ही जर ते तसं केला तर मग मी काय करेन, अंगे झाडीनं अंगण. आता अंगे म्हणजे मी माझ्या हातानं असं आपण म्हणू शकतो, मी त्यांचं अंगण झाडेल, मी स्वतः त्यांचं अंगण झाडेल. अंगण झाडेल म्हणजे झाडून काढत बसेल असा याचा अर्थ घेऊ नका तुम्ही. तर म्हणायचं असं आहे की मी त्यांची सेवा करेल किंवा मी त्यांना श्रेष्ठ म्हणेन असा आपण अर्थ घेऊ. जो बोलेल तसा बोलतो तसा चालेल ना, तो श्रेष्ठ आहे, तो माझ्यासाठी आदर्श आहे असं संत तुकारामांचं म्हणणं आहे. त्याचा होईल किंकर, मी त्याचा नोकर होईल, मी त्याचा दास होईल, मी त्याचा किंकर होईल असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. उभा टाकेनं जोडून कर, मी त्याच्या पुढे माझे दोन्ही हात जोडून उभं टाकेल. याचा अर्थ एवढाच की मी त्याच्या पुढे कायमस्वरूपी उभा टाकेल उभा राहील असं नाही, तर मी नम्र होईल त्यांच्या पुढे, मी त्यांचं ऐकेल. संत तुकारामांचं म्हणणं आहे, तुका म्हणे देव त्याचे चरणी. बाबा रे वेगळा देव नाही, तो माणूसच देव आहे. हे किती महत्वाचं आहे, माणसात देव शोधणे म्हणजे माणसाच्या चांगल्या आचरणात देव शोधणे. देव दगडात नसतो, तो माणसाच्या आचरणात असतो, अशा पद्धतीचा जो विचार आहे तो विचार किती महत्वाचा आहे. पुढच्या काळामध्ये आपण पाहतो छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नंतरच्या काळातले संत गाडगे महाराज असतील, ह्या सगळ्यांच्या विचाराचं सूत्र काय होतं, किंवा पंजाबराव देशमुख असतील, ह्या सगळ्यांच्या विचाराचं सूत्र काय आहे. ह्या सगळ्यांच्या विचाराचं सूत्र हेच आहे की ईश्वर महत्वाचा नाही, माणूस महत्वाचा आहे आणि माणसाचं वागणं महत्वाचं आहे. माणसाच्या व्यवहारात देव पण असतो आणि जो व्यवहार चांगला करतो ना, जो चांगला वागतो ना, तो माणूस देवच असतो. संत गाडगे महाराजाची जी दशश्रुत्री आहे, त्या दशश्रुत्रीचा गाभा तरी काय आहे, अंतसूत्र तरी काय आहे, हेच आहे ना. तेव्हा हे सूत्र संत तुकाराम सांगत होते, म्हणजेच वारकरी संप्रदायाचा एक अनुयायी सांगत होता. याचा दुसरा अर्थ असा की वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे. संत तुकारामाचा दुसरा एक अभंग असाच आहे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, ऐसे फुकाची उपाय सांडूनी वाया जाय. बाबा रे ईश्वर तुम्हाला कसा मिळणार आहे, विठ्ठल तुम्हाला कसा पावणार आहे, त्याची प्राप्ती तुम्ही कशी करून घेणार आहात. तुम्ही त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी जप तप करणं गरजेचं आहे का, उपास तपास करणं गरजेचं आहे का, व्रताचार करणं गरजेचं आहे का, कर्मकांड करणं गरजेचं आहे का, पूजा अर्चा करणं गरजेचं आहे का. संत तुकाराम सांगतात हे काहीच करणं गरजेचं नाही. देव तुम्हाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, देवाशी नातं जोडायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एवढंच करायचं आहे, खरं बोलायचं आहे. आणि हा फुकाचा मार्ग आहे, फुकटचा मार्ग आहे. काही खर्च लागत नाही, काही कर्मकांड करावं लागत नाही, दानधर्म वगैरे काही करावं लागत नाही. आणि याच्यासाठी तुम्ही कोण्या जातीचे आहात,
तुम्ही कोण्या धर्माचे आहात, तुमचं वय किती आहे, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, तुम्ही कुठला व्यवसाय करता, याचं काहीही देणं घेणं नाही। बाबा रे तुम्ही काही नाही, तुम्ही खरं बोलायला शिका, खरं बोला, देव आपोआप सोडतो। किंबहुना तुम्हीच देव आहात, वरच्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही देवच आहात, तुम्ही खरं बोला, तुम्ही देवच आहात। मित्र, जे जे मानवीहित पाहणारे लोक असतात, माणसाचं भलं पाहणारे बी माणस, म्हणजे महान व्यक्तिमत्व असते, मनुष्यहितकारक विचार मांडणारे जे माणसं असतात, महान व्यक्तिमत्व असतात, ज्याला आपण महात्मा म्हणू, देव म्हणू, संत म्हणू वगैरे वगैरे, हे सगळे हेच सांगतात की जो चांगला वागतो तो माणूसच देव असतो, देव त्याच्यापेक्षा। संत तुकाराम हे सांगत होते, आपण वारकरी संप्रदायाचा कुठला विचार स्वीकारणार आहोत याच्यावरून वारकरी संप्रदाय आपल्याला कसा वाटतो हे ठरतो। वारकरी संप्रदायाचा हा विचार जर आपण स्वीकारला ना, तर वारकरी संप्रदाय आपल्याला महत्वाचा वाटत नाही। वारकरी संप्रदाय म्हणजे संत नंतरच्या काळातल्या महात्मा फुलेंच्या विचारातही हाच संप्रदाय दिसतो असं तुम्हाला वाटत नाही आहे नक्की ना? तर मला याचं चांगलं भान आहे की वारकरी सांप्रदायिकांनी लिहिलेले, महात्माच्या संतांनी लिहिलेले अभंग तुमच्याकडे ठेवत असताना, या अभंगाच्या अगदी वेगळे अभंगही अनेक आहेत, त्याचा वेगळा विचार करता येईल, त्याची कारणे वेगवेगळी आहेत। एक तर आपल्याला संतांच्या या अभंगाचा क्रम लावता येत नाही, म्हणजे हे संत कसे विकसित होत गेले, त्यांचं व्यक्तिमत्व कसं विकसित होत गेलं हे आपल्याला नक्की सांगता येत नाही। दुसरं म्हणजे त्यांनी लिहिलेले सगळे अभंग त्यांचेच आहेत का हे सांगता येत नाही, त्यांनी लिहिलेले सगळेच अभंग आज उपलब्ध आहेत का हे सांगता येत नाही, ते अभंग जशाच तसे आहेत का हे सांगता येत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत। परंतु आपल्याला चांगलं जर त्याच्यातलं घ्यायचं असेल तर हे अभंग आपल्याला आधाराला घेता येत नाही का, हे त्यांच्या विचाराचं सूत्र आपल्याला लक्षात घेत नाही का? संत तुकारामांनी पुढे असं म्हटलेलं आहे, त्यांचं एक अभंग असं आहे, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म। बाबा रे धर्म काय असतो, आपण धर्माच्या काहीही व्याख्या करत असू, काही म्हणजे वेगवेगळ्या व्याख्या करतो, परंतु आपल्या दृष्टीनं धर्म म्हणजे कर्मकांडात्मकच असतो। जगातले सगळे धर्म बघा तुम्ही, काही ना काही कर्मकांड सांगतो, किंबहुना धर्माचे वेगळे पण त्यांच्या कर्मकांडावरच। आणि धर्माचा जो गाभा असतो तत्वज्ञान, ते तत्वज्ञान बहुधा कोणाच्या आचरणात नसतो, आणि दुसरं म्हणजे सांगणाऱ्याचे आचरणात तर बिलकुलच नसतो। जे तत्वज्ञान सांगतात लोक ते तसं आचरणात आणत नाही, आणि लोकांना ते सांगतात, लोकांचे आचरणामध्ये मूळ जे चांगलं काही थोडंफार असे त्याच्यामध्ये ते नसतं। आचरणामध्ये काय असतं, कर्मकांड असतं, लोकांना दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आचरणात असतात। आणि त्याच्यामुळे कुठल्याही धर्मातले लोक बघा तुम्ही, ज्याला फार काही अर्थ नसतो असं कुठलं तरी कर्मकांड करत राहतो। संत तुकारामाने एक धर्म सांगितला, तो धर्म किती सोपा आहे। संत तुकारामाने सांगितलं म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाने सांगितलं, असाच धर्म चोखा मेळा सांगतो, असाच धर्म सोयराबाई सांगते, असाच धर्म संत जनाबाई सांगते, नामदेव संत, सेनानावी संत, परिसरबाजू संत, गोरा कुंभार हे सांगतो, सगळे हे सांगतो। कबीर काय वेगळं सांगतो का? कबीर जेव्हा म्हणतो की बाबा रे ज्याला तुम्ही देव म्हणता त्या देवाला तुम्ही काय म्हणता, की तो अलौकिक शक्ती असणारा, महान शक्ती असणारा, करता धरता करविता वगैरे सगळं तुम्ही म्हणता, ते असं म्हणतात। तुमचा देव जर मग अशा पद्धतीचा असेल तर त्या देवाला मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा सुद्धा आवाज जाऊ शकतो, तर मग त्या देवाच्या पुढे तुम्ही नमाज म्हणून तेवढ्या जाऊ कशाला ओरडता? कबीराने हा केवळ मुस्लिम माणसांना विचारला प्रश्न किंवा त्यांच्याबाबत बोललेले नाहीये, आपल्या सगळ्याच स्वरूपाच्या सगळ्याच धर्मांच्या धार्मिक माणसांना आचरणाच्या पातळीवर आपण जे जे व्यवहार करत असतो खूप विचारलं पाहिजे। नंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेने असं म्हटलेलं आहे की देवाला तुम्ही पाणी आणून घालता, ते पाणी कुठलं आहे, तुम्ही निर्माण केलेलं आहे का? ते तर देवानेच निर्माण केलं आहे, मग तुम्ही कशाला लौकिक उपचार करता? जे फुलं तुम्ही देवाला आणून अर्पण करता ते देवाचंच असेल, तर मग तुम्ही कशाला लौकिक व्यवहार करता? महात्मा फुलेंच्या विचारामध्ये, त्याच्या फार अगोदरच्या काळामधल्या कबीरांच्या विचाराचं आणि महात्मा फुलेंच्या विचाराचं सूत्र आपल्याला सापडत नाही का? सापडते ना? म्हणजे हे सगळे लोक एक वेगळा धर्म सांगत होते, वारकरी संप्रदाय काय तो सांगतो?
संत तुकाराम सांगतात बाबा रे, धर्म म्हणजे असा कर्मकांडात्मक धर्म नसतो. म्हणजे पूजा अर्चा करत बसा, जप तप करत बसा, दान धर्म करत बसा, व्रताचार करत बसा, उपास तपास करत बसा, हा म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे काय आहे? तर धर्म म्हणजे सत्य बोला, सत्य म्हणजेच धर्म आहे. तुम्ही सत्याचं आचरण करा तोच धर्म. बाकी तुम्ही जर काही करत असाल आणि खोटं बोलत असाल, खोटं वागत असाल, तर तो धर्म नाही. हे बाकीचं सगळं म्हणजे तुमचं कर्म आहे. असत्य ते कर्म आहे आणि ते वाईट. त्याची ना तुम्हाला चांगली फळे मिळणार आहे, ना इतरांना फळे मिळणार आहेत, ना त्याच्यामुळे समाज चांगल्या पद्धतीने उभा राहणार आहे. मग तुम्ही काय करा? तर तुम्ही सत्य बोला, तेच तुमचा धर्म आहे. धर्माची इतकी सोपी चांगली व्याख्या. एक संत करतो, एक संप्रदाय करतो, हे महत्वाचं नाही का? बरं, ही व्याख्या संत तुकारामांनीच केलेली आहे असं नाही. संत तुकारामाचा जो कालखंड आहे तो कालखंड फार नंतरचा आहे, 17वं शतक आहे. 13व्या शतकामध्ये संत नामदेव हेच करत होते. त्याच्या अगोदर महात्मा बसवेश्वर ते सांगत होते, अलवार संत ते सांगत. या अर्थानं आपण जर हे धर्मपंथ समजून घेतले, मानवभावाचा संप्रदाय हे सांगत होता चक्रधर स्वामी, काय वेगळं सांगत होते. या अर्थानं आपण जर हे संप्रदाय समजून घेतले तर आपल्याला या संप्रदायांचं मोठेपण लक्षात येतं. म्हणजे यांच्या विचाराचं जे सूत्र आहे ते यांच्या विचाराचं थेट सूत्र नंतरच्या काळातल्या अगदी पंजाबराव देशमुख, भाऊ पंजाबराव देशमुख यांच्या विचारात असत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात असत, तुकडोजी महाराज यांच्या विचारात असत, संत गाडगे महाराज यांच्या विचारात असते. आणि म्हणूनच आपण हे समजून घेतलं पाहिजे की संत गाडगे महाराजांची कीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकत असत, आणि कीर्तन करणारे संत गाडगे महाराज आंबेडकरांकडे पाहून असं म्हणत असत की बाबा रे, मी जे कीर्तन करतोय ना तो मी खूप मोठा नाहीये, माझ्यापेक्षा मोठा तो तुमच्यात बसलेला माणूस आहे, आणि तो कोण आहे? तो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तो खरा मोठा माणूस आहे. तुम्ही माझं नका ऐकू, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐका, तुमचं कल्याण होईल. म्हणजे कीर्तनासाठी उभा राहिलेला एक महाराज, एक संत सांगतो काय की माझं कीर्तन ऐकणारा जो व्यक्ती आहे तो माझ्यापेक्षा मोठा. आणि ज्याने भारताला संविधान दिलं, ज्यांच्या विचारांना आजही जगभरचे विचारवंत मानतात, तो विचारवंत भारतरत्न ज्यांना आपण म्हणतो, हे एक मोठं व्यक्तिमत्व. जमिनीवर बसून संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकत असत, तुकडोजी महाराजांचं कीर्तन ऐकत असत, त्यांचा सल्ला घेत असत. हे किती एक नातं आहे. मला असं वाटतं की ह्या नात्याचं जे सूत्र आहे ना, हे सूत्र आपल्याला खूप मागे नेता येत. हे निवड संत तुकारामापर्यंतच मागे नेता येतं असं नाही, त्यांच्याही खूप मागे नेता येतं. हे सूत्र तुम्हाला महात्मा बसवेश्वरांच्या विचारादिशी, हे सूत्र तुम्हाला त्यांच्या अगोदरच्या अलवार संतांच्या विचारादिशी, हे एक असं सूत्र, हे एक विचारांचं सूत्र आहे. हा एक समान असा धागा आहे तो पुढे आलेला. मित्र, या अर्थानं आपण वारकरी संप्रदायांच्या विचारांचं सूत्र म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान या मानवी हिताच्या विचाराशी कसं जोडलेलं आहे हे आपण नीट समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. वारकरी संप्रदायाने वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान म्हणून आणखी एक विचार सांगितलेला आहे, तोही आपण समजून घ्यायला पाहिजे. तो काय आहे विचार? त्याने असं सांगितलं की तुम्ही परोपकार करा, दुसऱ्यावर उपकार करा, हे खूप महत्वाचं. दुसऱ्यावर उपकार करा म्हणून सांगत असताना पुन्हा मी तुम्हाला संत तुकारामांच्याच अभंगातलं एक दाखला देतो. बाकी जे संतांचे दाखले देत आहेत ते सगळ्यांनी हेच सांगितलेले. तुम्हाला वारकरी संप्रदायातला एकही संत अपवादाने सुद्धा असा आढळणार नाही की ज्या संतांनी परोपकार करू नका असं म्हटलं. सगळ्या संतांनी परोपकार करायला सांगितलं, सगळ्या संतांच्या विचाराचा समान धागा, समान सूत्र. आणि हीच परोपकाराची कल्पना
नंतरच्या काळातल्या सगळ्या महान व्यक्तिमत्वांमध्ये, सगळ्या महान व्यक्तिमत्वाने सांगितलं. महात्मा फुले संत नव्हते म्हणजे ते परोपकार करू नका असं सांगत होते. महात्मा फुलेंचं सबंध जीवन परोपकार करण्यातच गेलं, सबंध जीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीने ह्या सबंध दलित वर्गांच्या हितासाठी झटण्यापेक्षा स्वतःच काही करता आलं नसतं, करता आलं असतं ना. ज्यांच्या डिग्र्या आपल्याला एका दमामध्ये वाचून दाखवता येणार नाहीत, इतक्या डिग्र्या ज्या माणसाकडे होत्या, त्या व्यक्तिमत्वाला दुसरं काही करता आलं नसतं. बाहेरच्या देशामध्ये शिकून आलेल्या भाऊ पंजाबराव देशमुखांना दुसरं काही करता आलं नसतं. ह्या लोकांनी काय केलेलं आहे? ह्या लोकांनी परोपकारच केला, परोपकारासाठी झिजत होते ना. राजर्षी शाहू महाराज काय करत होते? सबंध सत्ता व्यवस्था कशासाठी राबवत होते? या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज सबंध सत्ता व्यवस्था लोकांच्या भल्यासाठीच राबवत होते. याचा अर्थ असा की ही जे सगळे माणसं आहेत, हे सगळे जे महान व्यक्तिमत्व आहेत, परोपकाराचं सूत्र सांगत होते. मानव संप्रदायाने परोपकाराचंच एक सूत्र सांगितलेलं आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. संत तुकाराम असं म्हणतात की पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडत जायची. काय सांगितलं संत तुकारामांनी? बाबा रे, पुण्य म्हणजे काय आहे? आपल्याकडे पुण्याच्या काय कल्पना केल्या गेल्या? पुण्य म्हणजे का? ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने आपल्याला असं सांगितलं की पुण्य म्हणजे काय? ब्राह्मणांना दान धर्म करा, पुण्य मिळते. व्रताचार करा, पुण्य मिळते. उपास तपास करा, पुण्य मिळते. यज्ञ करा, पुण्य मिळते. आता पुण्य मिळवण्याचे हे मार्ग, बरं, पुन्हा हे सगळे मार्ग बंद. एकमेव पुण्य मिळवण्याचा मार्ग ब्राह्मणाने बहुजन समाजासाठी खुला ठेवलेला होता. तो काय होता? दक्षिणा द्या, दान करा, आणि तो दान केवळ ब्राह्मणांना करा. हा एकमेव मार्ग जर सोडला तर ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमध्ये पुण्य मिळवण्याचा, बहुजनासाठीचा दुसरा मार्ग कुठला? कोणतो? बरं, तो दान धर्म करायला यांच्याकडे पैसे होते का? बहुजन समाजाकडे, म्हणजे बहुजन समाजातला एखादा माणूस यज्ञ करू शकत होता? तो ब्राह्मणांना गाई दान देऊ शकत होता? हजारो लोकांच्या पंक्ती बसून तेवढं अन्नदान करणे त्यांच्याकडे वैभव होत काही नाही. म्हणजे पुण्य मिळवण्याचे सगळे मार्ग बंद, एकमेव मार्ग दान द्या. मग ते दान मात्र किती, म्हणजे कमीत कमी पैशापासून सुरू. म्हणजे किती विचित्र आहे, लक्षात घ्या ना. आपण पुण्य मिळवण्याची अशी मार्ग, आणि पुण्य कशासाठी मिळवायचं? तर पुण्य हे याच्यासाठी मिळवायचं की स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग. तुम्ही स्वर्गात केव्हा जाल? तुमची आध्यात्मिक उन्नती केव्हा साधी? तुम्ही वैकुंठात केव्हा जाल? तुमच्या पुनर्जन्माचे, म्हणजे पुन्हा जन्मने पुन्हा मरणे हा जो फेरा आहे तुमचा, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जे तुम्ही सापडलेले आहे, एकतर ही भीती घातली गेली आणि याच्यातून सुटायचं असं, तर काय केलं पाहिजे? पुण्य मिळवलं पाहिजे. आता पुण्य मिळवायचं कसं त्यांनी? आणि मग पुण्य मिळवण्यासाठी हा बहुजन समाज यातायात करायचा, आणि त्याच्या यातायातीचा भाग म्हणजे तो दान द्यायचा, दक्षिणा द्यायचा, आणि हे दक्षिणा उपलब्ध व्हायचं. ब्राह्मण लोक एकमेव दक्षिणा घेणारे, बाकी सगळ्यांनी दान द्यावं, दक्षिणा द्यावी, आणि ती केवळ ब्राह्मणांनी. ब्राह्मणाने इतरांना दक्षिणा द्यावी असं ब्राह्मणांच्या कुठल्याच धर्मात, ब्राह्मणांचे सगळे धर्म काढून तुम्ही वाचा. मी हे म्हणजे जबाबदारीने हे विधान मी करतो. तुम्ही पांडुरंग वामन ताने यांनी लिहिलेला धर्मशास्त्राचा इतिहास वगैरे काढून वाचा किंवा कुठलाही पहा ना तुम्ही. इतर सगळ्यांनी ब्राह्मणांना दान धर्म करावा असं सांगितलं, त्यांच्याकडून दान धर्म घ्यावा असं काही सांगितलं. याच्यावर टीका करणारं मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक म्हणून आपल्याला महात्मा फुलेंच्या नाटकाकडे पाहता येतं. त्यांनी याच्यावर खूप चांगला प्रकाश टाकलाय की ब्राह्मण दक्षिणा कसे उकळत असतात, दान वगैरे.
मित्रो, मला धर्मशास्त्रावर वगैरे फार विवेचन करायचं नाही, त्याच्या खूप खोलामध्ये मला जायचं नाही, तर इथं इथं अपेक्षित नाही. आपण जे विवेचन मानतो तिथे, पण मित्रो, हे एवढं जे विवेचन मी केलेलं आहे ते जाणीवपूर्वकच केलेलं आहे, आणि ते याच्यासाठी केलेलं आहे की पूर्वी पुण्य मिळवणं हे महत्वाचं सांगितलं जायचं, आणि पुण्य मिळवण्यासाठीचे मार्ग मात्र एकतर बंद असायचे, नसेल तर एकमेव असा मार्ग सांगायचा, आणि तो मार्ग असा होता दक्षिणेचा, दानाचा, आणि तो केवळ उच्चवर्णीयांच्या हिताचा होता. वारकरी संप्रदायाने त्या मार्गाचं कवाड लावून टाकलं, दार बंद केलं, किती महत्वाचं आहे, किती क्रांतिकारक. संत तुकारामांनी ते दारच लावून टाकलं, बंद करून टाकलं. संत तुकारामांनी असं सांगितलं की पुण्य मिळवण्यासाठी हे दान धर्म व्रताचार वगैरे वगैरे ना हे काही करण्याची गरज नाही. पुण्य म्हणजे काय आहे? काही नाही. तुम्ही दुसऱ्यावर उपकार करा, तेच तुमचं पुण्य आहे, आणि दुसऱ्याला जे तुम्ही पीडा द्याल ते तुमचं पाप आहे. पाप आणि पुण्याची इतकी सोपी व्याख्या ब्राह्मणी व्यवस्थेत किंवा ब्राह्मणाने लिहिलेल्या कुठल्याच धर्मग्रंथामध्ये आढळत नाही. आपण लक्षात, त्यांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांची पानं खूप आहेत, संख्या खूप आहे, पण त्या पापड पसाऱ्यामध्ये एवढ्या सोप्या पाप पुण्याच्या व्याख्या तुम्हाला सापडणार नाही, आणि मानवी हिताचा एवढा चांगला मार्गही सापडणार, समाज हिताचा एवढा चांगला मार्ग सापडणार. एवढा चांगला मार्ग तोच माणूस सांगू शकतो की ज्याला समाज हिताची तळमळ. संत तुकाराम जे म्हणाले होते की मला तळमळ लागलेली आहे समाजाच्या हिताची, म्हणून मी सांगतो हे खरं आहे. एवढा चांगला विचार बाकी नाही सांगू शकत. म्हणूनच फुले असतील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, त्यांच्या अगोदरचे महात्मा बसवेश्वर असतील, चक्रधर स्वामी असतील, संत गाडगे महाराज असतील, पंजाबराव देशमुख असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांच्या विचारांच्या मांडणीच्या पाठीमागे विवेकाचं आणि मानवी हिताचं एक भक्कम अधिष्ठान आहे. खूप मोठं अधिष्ठान, भक्कम पाया आहे, समाजहिताची प्रचंड तळमळ आहे, विवेकाचं एक अधिष्ठान. मित्र हो, वारकरी संप्रदाय काय सांगतो हे सांगतो हे आपण लक्षात घेतो. त्याच्यातली विसंगती समजूनच घेऊ नये किंवा त्याच्याबद्दल बोलूच नये असं मला म्हणायचं नाही. आपण ते पाहू शेवटच्या ह्याच्यामध्ये, समारोप करताना ते मी तुम्हाला सांगेल, परंतु मला वाटते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतकं सोपं हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे जे लोक विचारतात ना, त्या लोकांना त्यांच्या प्रश्नाचं दिलेलंही उत्तर आहे की बाबा रे, आमचा वारकरी संप्रदाय असा हे उपरोपकार, अनेक नाही जोडा तुझा, याला दुसरा जोडा नाही, म्हणजे याची बरोबरी करणार दुसरा विचार किंबहुना दुसरा पर्यायच हा सर्वोत्तम आणि एकमेव पर्याय आहे हे संत वारकरी संप्रदायांचं म्हणणं. वारकरी संप्रदाय सांप्रदायिकाने लिहिलेल्या अभंगांना आपलं मानतो, त्याचबरोबर त्याच्यावर तो अधिकार सांगतो. या अर्थानं जर तुम्ही नीट लक्षात घेतलात तर हे म्हणणं केवळ संत तुकारामांचं नाही, तर हे म्हणणं वारकरी संप्रदायाचं आहे, आणि या म्हणण्यामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. संत ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय बघा, संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय, धर्म जागो सदैवाचा जीवा पर उपकारी. धर्म काय आहे? जे दुसऱ्यांचा दुसऱ्यांवर उपकार करणारे, संकटात पावणारे किंवा संकटाला धावून जाणारे जे लोक आहेत, तोच धर्म आहे, तो मानवी धर्म. मित्र हाच धर्म साने गुरुजी सांगत होते, हाच धर्म आहे ना, सर्व धर्म समभावाची किंवा सगळ्या माणसाला आपलं म्हणण्याची साने गुरुजींची कल्पना काही याच्यापेक्षा वेगळी आहे का? टागोरांनी मांडलेलं तत्वज्ञान तरी याच्यापेक्षा काही वेगळं आहे का? तेच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगतो की नंतरच्या काळात ज्या समाज हितासाठी झटणाऱ्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारातला एक जो धागा आहे
मनुषयिताचा समाजिताचा तो धागा तुम्हाला संतांचे विचार. संत ते सांगत होते हे आपल्याला हे आपण नीट लक्षात पहा. त्यांच्या विचारांचा जो धागा आहे तो पाहत असताना आणखी एक आपल्याला पाहायला पाहिजे. त्याने असं म्हटलंय की इतरांचा द्वेष करू नका, कोणी कोणाचा द्वेष करू नका. निवृत्तीनाथाचा एक अभंग असं आहे, त्यांनी असं म्हटलंय, समता वर्तावी अहंता खंडावी तेनेची कधी मोक्षाचा मार्ग. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेनं मोक्षांचे मार्ग कुठले सांगितले? कर्ममार्ग सांगितले की जो कर्ममार्ग बहुजन समाजाला आचरणात आणणे शक्य नव्हते आणि त्यांनी आचरणात आणण्यासाठी त्यांना संधी नव्हती. दुसरा त्यांनी मार्ग सांगितला तो म्हणजे योग मार्ग, तो तरी शक्य होता का? तोही शक्य नव्हता. आणखी एक सांगितलं ज्ञानमार्ग. ज्ञानमार्गाविषयी मला फार विवेचन करायचं नाही आणि मला हे ब्रह्मज्ञानाचं आकलनही फार नाही, पण मला नेहमी प्रश्न होतो नाही त्याचं ज्ञान करून कसं घ्यायचं, म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्य आहे असं जे शंकराचार्यांचं म्हणणं आहे समजून कसं घ्यायचं. डोळ्याला दिसते ते खोटं आहे असं म्हणायचं आणि डोळ्याला दिसतच नाही ते खरं आहे असं म्हणायचं आणि जे दिसत नाही ते खरं आहे असं निवळ म्हणायचं नाही, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. कसं ज्ञान करून घ्यायचं माझ्यासारख्या माणसाला? मला ब्रह्म ज्ञान वगैरे त्याची त्याचं फार मला आकलन नाही, मला फार ते चर्चाही करायची नाही, मला त्याच्याविषयी फार बोलायचं नाही, परंतु मला साधा प्रश्न असा पडतो की हे कर्म मार्ग योग मार्ग आणि ज्ञान मार्ग हे सर्वसामान्य माणसांच्या साठी अध्यात्महित साधण्यासाठी योग्य होते का? त्यांच्या आवाक्यात होते का? माणूस म्हणून जगताना माणसासाठी हे शक्यतेच्या पातळीवरचे आहेत का? आणि या मार्गावरून जाण्याची त्यांना संधी होती का? स्वातंत्र्य होतं का? या अंगाने जर आपण विचार केला तर हे मार्ग तोकडे अनाठायचे अनावश्यक किंबहुना माणसाची बनवाबनवी करणार आहेत असंही म्हटलं तर फार काही वाव होणार. मित्र हो, ही सगळी परंपरा खंडित करून वारकरी संप्रदायाने एक वेगळा मार्ग सांगितला भक्तीचा आणि ते सांगत असताना हे तत्वज्ञान मांडलं काही नाही रे बाबा, समता वर्तावी समानता म्हणजे सगळी माणसं सारखी आहेत हे लोकांना सांगावं आणि लोकांच्या उच्च नीचतेची जी कल्पना आहे अहंकार आहे अंगण आहे न्यूनगंड आणि अंगण दोन्ही आहे ती खंडावी ती संपवावी, त्याच्या विरोधात राहावं आपण, विरोधात खंबीरपणे उभं टाकावं. म्हणजेच काय आहे हे म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे. हा मोक्षाचा नवीन एक मार्ग निवृत्तीनाथ सांगतो हे किती महत्वाचं. निवृत्तीनाथ सांगतात का? नाही सगळे सांगतात. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय जर आपण लक्षात घेतला, ज्ञानेश्वरींचा 12वा अध्याय हे सांगतो, सगळ्या संतांचे अभंग हे सांगतात, वारकरी संप्रदायाचं हेच तत्वज्ञान आहे आपण लक्षात. नामदेवाने असं म्हटलेलं आहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी ठाव अहंतेच. काय करावं? तर तुम्ही इतरांचा द्वेष करू नका, तर द्वेष करण्याच्या ऐवजी सगळ्यांच्या ठिकाणी एक वासुदेव असं. हा आपल्याकडे ब्राह्मणी धर्माने एक सूत्र सांगितलेलं आहे की आत्मा सर्व ठिकाणी आहे, ईश्वर जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्यांचा करता धरता तोच आहे, सगळ्या ठिकाणी आचरणात काय ब्राह्मणांच्या शरीरात असणारा आत्मा आणि महाराजांच्या शरीरात असणारा आत्मा जर एकच असेल तर मग ब्राह्मणाने महाराजांना दूर का म्हणून याचं उत्तर त्यांच्याकडे आहे का? म्हणजे तत्वज्ञान सांगायचं एक, पण त्या तत्वज्ञानाचा आचरणाशी बिलकुल ताळमेळ राहू द्यायचा नाही, ते तत्वज्ञान आचरणात येऊ द्यायचं नाही. असा एक जो धर्म आहे त्या धर्माचं प्रतिनाव वैदिक धर्म आहे असं जर मी म्हणालो तर ते खोटं आहे, ते चुकीचं ठरू शकतं. ते चुकीचं ठरलं असतं तर खूप बरं झालं असतं,
पण मित्र हो, माझा जेवढा या धर्माचा अभ्यास आहे ते पाहता हे चुकीचं ठरू शकत नाही. एकीकडे समतेचं तत्वज्ञान सांगायचं आणि कमालीची विषमता व्यवहारामध्ये नांदवायची, किंबहुना ती सबंध समाज व्यवस्थेमध्ये नांदेल याच्यासाठी सगळी शक्ती पणाला लावायची, अशा पद्धतीचा एक व्यवहार इथे उच्चवर्णीयाने केला ते नकारता येईल. वैदिक धर्मव्यवस्थेचे सूत्र चाललेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. हे मला वाटते म्हणून नाही किंवा कोणाला वाटत नाही म्हणूनही, तरी ही गतकाळाची वस्तुस्थिती आहे. हे कोणाला पटो अगर न पटो कालचे हे सत्य. मित्र हो, वारकरी संप्रदायाने याला एक मोठा तडाखा दिला, याला प्रचंड विरोध केला आणि त्याने सांगितलं सर्वाभूती वासुदेव आहे हे गृहित धरा, निव्वळ गृहित धरू नका, तसा तुम्ही व्यवहार करा, आचरणात आणा, अहंतेचा पुसून टाका. जो हे पुसू शकतो ना तोच निका साधू आहे, तोची संत साधू ओळखावा निका, तोच संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायावत. संत नामदेव पुढे म्हणतात जो अशा पद्धतीचा अहंतेचा जो भाव आहे तो पुसून टाकतो, तोच संत आहे, तोच साधू आहे, निका आहे तो. निका म्हणजे श्रेष्ठ, कोणा जाते जन्माला त्याच्यानुसार श्रेष्ठ तो नाही, जो असं वागतो ना तो श्रेष्ठ. येरते ऐका मायाबद्ध, बाकीचे जे आहेत ना ते मायाबद्ध आहे. मायाबद्ध इथे आपण असा अर्थ लावू, मूर्ख नालायक आहे असं आपण म्हटलं तर फार चुक आहे असं मला वाटत. अज्ञान आहे असं आपण म्हटलं तर फार चुकीच खरं. ते जे ब्रह्मज्ञानाच्या भाषेमध्ये माया वगैरे आपण म्हणतो ना तो आपण शब्द इथे थोडा ना म्हणजे बाजूला. संत नामदेवांना कदाचित तसंही म्हणायचं असावं, पण मी जर असं म्हणालो की ते अज्ञानी आहे, तेच अज्ञानामध्ये अडकले काय चुक. संत नामदेवांना म्हणायचंय बाबा रे अहंतेचा ठावपुसा आचरणात आणा, आणि जो कोणी अशा पद्धतीचा आचरण करेल किंवा तो भाव नाकारून जो जगेल हे सूत्र जो आचरणात आणेल तो निका साधू आहे, तो श्रेष्ठ साधू आहे. बाकीचे सगळे मायाबद्ध आहेत, चोर आहेत, नाटकी आहेत, अशा पद्धतीचा नामदेवांच्या अभंगातला भावार्थ आपण म्हणजे. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी पर उपकारे. तुम्ही परोपकार करा, इतरांचा द्वेष करू नका असंच सांगायचं म्हणजे इतरांचा द्वेष करू नका. संत तुकारामांना तेच सांगायचंय, त्यांनी असं म्हटलंय जो वारकरी संप्रदायाचा अनुयायी असतो ज्याला आपण संत म्हणतो ज्याला आपण साधू म्हणतो हे म्हणू शकतो ते लोक काय आहे किंवा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, तर त्यांनी इतरांचा द्वेष करणं अपेक्षित नाही, तर त्यांनी जगाच्या कल्याण कोणी असो मग तो ब्राह्मण असेल ठीक आहे, तो क्षत्रिय असेल ठीक आहे, ब्राह्मण ब्राह्मण म्हणून त्याचा द्वेष करू नका, क्षत्रियांचा क्षत्रिय म्हणून त्याचा द्वेष करू नका, वैश्यांचा वैश्य म्हणून द्वेष करू नका, एवढंच नाही शूद्रांचा तर द्वेष करूच नका पण तुमच्या शत्रूचाही द्वेष करू नका. तुम्ही काय करायचं जगाच्या कल्याणा संपाचे, जगाचं कल्याण आपल्याला साधावायचं आणि जगाच्या कल्याणासाठीच हे भान ठेवायचं. हे भान ठेवणं म्हणजे संत असत. निवळ गळ्यामध्ये माळ घातली, डोक्यावर टोपी घातली, कपाळाला टिळा लावला आणि चालला आपला पंढरपूरला, याय लागलाय आपला चालला याय लागलाय चालला याय लागलाय. संबंध वर्षभराच्या 24 एकादशीला वारी केली म्हणजे तो काही मोठा साधू होत नाही, तो संत नव्हे. संत असण्यासाठी हे करावं लागतं. म्हणून मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की वारकरी संप्रदायाचा विचार, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे दिसण्याशी संबंधित फार नाही, हे असण्याशी संबंधित आहे. आणि हे असणं हे संत सांगत आहेत की बाबा रे तुम्ही इतरांचा द्वेष करू नका, इतरांच्यावर उपकार करण्यासाठी देह झिजवा, देहाना कष्ट द्या. संत तुकारामाने पुढे असं म्हटलेलं आहे कोणाही जीवाचा न घडो मत्स, द्वेष करू नका, निंदा करू नका, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन, ईश्वराच्या पूजनाचं वर्म काय आहे, ईश्वराच्या पूजनाचं वर्म हे आहे की तुम्ही
बाकी कोणाचे द्वेष करू, कोणाचा द्वेष करू। मित्र हो, हेच सूत्र सगळ्या मोठ्या माणसांचं। संत गाडगे महाराजांनी दशसूत्री करताना ती दशसूत्री विशिष्ट समाजासाठी सांगितलेली नाही, समाजात का सगळ्यांसाठी सांगितली। साधं उदाहरण जरी घेतलं, ज्या पंजाबराव देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्या पंजाबराव देशमुखांनी सुरुवात केली, जे शाळा खुलले किंवा जिथे शिक्षण सुरू केलं की जिथे ते रात्रीहून स्वतः शिकवायचे, तिथे त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की विशिष्ट जातीतलेच लोक इथे शिकवायचे, सर्वांसाठी त्यांनी। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या मुली हायस्कूलच्या शिक्षणाला म्हणजे खालच्या शिक्षणामध्ये पास होते, त्या सगळ्या मुलींना राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल आणि त्यांचा सगळा खर्च आमच्या संस्थान, अशी त्यांची योजना। तिथे महत्वाची आहे, विशिष्ट जाती धर्मासाठी नव्हती, हे मला महत्वाचं सूत्र तुम्हाला सांगितलं। हे सूत्र वेगळ्या संदर्भात जरी असलं तर ह्या सूत्रांच्या पाठीमागे असणारी भूमिका सारखीच आहे। आणि संतांनी जो द्वेष करू नका हे सूत्र सांगितलेलं, ते सूत्र की बाबा तुम्ही कोणाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणाच्या दुःखाला कारण ठरेल असा व्यवहार करू नका। ईश्वराच्या पूजनाचं हेच एक वर्म आहे। वर्म म्हणजे सूत्र म्हणा त्याला, किंवा हेच एक वर्म, हेच एक मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे वगैरे आपण त्याला, याच्याशिवाय दुसरा मार्ग, हेच त्याची ओळख आहे। वर्म म्हणजे हीच त्याची ओळख, हीच त्याची खूण आहे। की तुम्ही देवाची पूजा करता असं केव्हा म्हणता येईल? असं तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा तुम्ही कोणाचाही मत्सर करणार नाही। मित्र हो, संत तुकाराम जी त्या काळात सांगतात, संत तुकाराम म्हणत असताना मला हे म्हणायचं आहे की वारकरी संप्रदाय जे त्या काळामध्ये सांगत होता किंवा वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान साने गुरुजी सांगत, तेच तत्वज्ञान नंतरचे सगळे मोठे माणसं सांगतात, किंवा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान समजून घेत असताना या गोष्टी आपण लक्षात, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान इथे आहे। वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पंढरपूरला जाण्या येण्यात येरझाऱ्या घालण्यात, वारी म्हणजे उगी येरझाऱ्या करत त्याच्यात नाही, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणखी काय सांगते या काही गोष्टी आपण पुढच्या तासामध्ये पाहू, आणि या एकूण मांडणीचं आपण पुढच्या तासामध्ये समजून, ठीक आहे, आपण या तासापुरतं इथे।